रोहाच्या वनश्री शेडगेने घेतले सातास समुद्रापलीकडे मँचेस्टर विद्यापीठातून पदवी. कळसगिरीच्या कुशीत वसलेल्या रोहा शहराचे नाव पुन्हा एकदा सातास समुद्रापलीकडे. वनश्रीने नेसलेली पैठणी आणि तिच्या गळ्यातील तिरंग्याने सर्वांचेच लक्ष वेधले. गुरुवार दिनांक 14 डिसेंबर रोजी इंग्लंड येथे रोहा येथील वनश्री समीर शेडगे हिने इंग्लंडच्या मँचेस्टर विद्यापीठातून कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट ही पदव्युत्तर पदवी संपादन केली. बुधवारी लंडनमध्ये दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी वनश्रीने नेसलेली पैठणी आणि गळ्यातील तिरंगा भारतीय असल्याची अभिमानाने साक्ष देत होता. वनश्री हिने प्राथमिक शिक्षण रोहाच्या JM राठी इंग्लिश स्कूलमध्ये तर अभियांत्रिकी पदवी नवी मुंबईतील दत्ता मेघे अभियांत्रिकी विद्यालयात घेतले. तर पुढील शिक्षण लंडनमध्ये घेत असताना काल तिचे शिक्षण पूर्ण होऊन तिनं इंग्लंडच्या मँचेस्टर विद्यालयातून पदवी बहाल करण्यात आली. यावेळेस विस्टा न्यूज मराठीचे रिपोर्टर सागर जैन यांनी फोनवरून बातचीत केली असता तिने आपले सर्व श्रेय हे आपल्या आईवडिलांना व मित्र परिवाराला व कैलासवासी आजी आजोबांना दिले. वनश्रीने साता समुद्रापलीकडे पदवी प्राप्त केल्याने वनश्रीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. हो वनश्री, आपल्याला काल इंग्लंड या ठिकाणी मॅचेस्टर विद्यापीठातून कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट पदवी बहाल केली, कसं बघता आणि काय वाटतंय तुम्हाला आजच्या परिस्थितीत? 2 दिवसापूर्वीच माझा दीक्षांत समारंभ इथे पार पडलाय आणि त्याच्यासाठी मला खरंच खूप आनंद होत आहे. आणि सर्वप्रथम तर मला आपल्या धुळ्यासारख्या छोट्या शहरातून एवढ्या शुभेच्छांचा वर्षाव होतो हे बघूनच खूप मन भरून आलंय. सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानू इच्छिते सगळ्यांचे. आणि मी फक्त ह्या पदवीकडे माझ्या शिक्षणाचा वाटचालीत एक छोटासा टप्पा पार केलाय अशाच परीने बघते. आणि ह्या पदवीचं मी सगळं श्रेय माझे आई बाबा आजी बहीण काका आणि तसं बघायला गेलं तर माझ्या पूर्ण परिवारालाच देते. माझे मित्रमंडळी माझा परिवार नेहमीच माझ्यासोबत राहिलाय, मला नेहमीच सपोर्ट केलंय. माझ्या आई वडिलांनी काकांनी आजीनी कधीच कशासाठी मला थांबवलं नाही. मला जे काही करायचं आहे ते करून दिलं. तिथे छोट्याशा एवढ्या म्हणजे आपल्यासारख्या छोट्या शहरात राहून सुद्धा त्यांनी असं कधी विचार नाही केला की एवढं लांब राहून ती कसं तुझे स्वप्न पूर्ण केले सगळं मॅनेज करेल. नेहमी माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि नेहमीच मला बळ दिलंय, मला ती ताकद दिली आहे. आणि त्याच्याचमुळे मी एवढ्या इथे एवढ्या लांब येऊन पदवी पूर्ण करू शकली. आणि ही पदवी मी माझ्या आजोबा कैलासवासी जनार्दन मारुती शेडगे, माझी पणजी लक्ष्मीबाई शेडगे, माझे पंडोबा माणिकराव तेलंगे आणि माझे नाना प्रदीप बलिया ह्यांना समर्पित करू इच्छिते. कारण का ह्या सगळ्यांची नेहमीच इच्छा होती की आपल्या घरातली एक मुलगी सुद्धा शिक्षणात नेहमी अव्वल असावी आणि पुढे जाऊन असं काहीतरी करावं. तर ह्या प्रसंगी मी त्यांची आठवण करते आणि त्यांना स्मरण करते आणि अशीच इच्छा बाळगते की सगळ्यांचे आशीर्वाद प्रेम असंच माझ्यावर राहू दे ही श्री हावेद महाराजांची प्रार्थना. खूप खूप मनसी शुभेच्छा तुला पुढील वाटचालीस आमच्याकडून सुद्धा धन्यवाद असा आणि पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.